डान्स बारमध्ये छमछम सुरू झाल्यानंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये एका बारबालाने गुन्हा दाखल केलाय. या बारबालाला दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून शरीर सुखाची मागणी केली होती. पीडितेसह चौघींनी कशीवशी त्यांच्या तावडीतनं सुटका करून घेतली. या प्रकरणी एकास अटकही करण्यात आली आहे. शरदवीर असं या महाभागाचं नाव आहे. पनवेलच्या डान्स बार मधील या बारवाला काल पुण्यात आल्या होत्या. या तरुणाने एका बारवालीशी संपर्क साधून चौघींना घेऊन येण्याची मागणी केली. ठरल्याप्रमाणे आलेल्या 4 बारवालांना घेऊन हे तरुण मावळ तालुक्यातील फळणे गावात गेले. फार्म हाऊसवरच छमछम सुरू झाली. याचा आनंद घेत तरुणांनी दारूच्या बाटल्याचा फरशाच पाडला. मग केके उर्फ कुंजीर नामक तरुणाने एका बारवालीला दारू पाजली, नंतर शरीर सुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने त्याने बंदुकीचा धाक दाखवला. त्या चौघींनी कशीवशी सुटका करून तिथून पळ काढला. या तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू करण्यापूर्वीच त्या गावातील मंदिरात लपून बसल्या. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून वडगाव मावळ पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारबालांची सुटका केली आहे. तेव्हा घडला प्रसंग त्यांनी सांगितला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शरद वीरला बेड्या ठोकल्या. तर केके म्हणजेच कैलास कुंजीर असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. कैलास कुंजीर आणि त्यातली एक मुलीचा एका मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्यांचा वाद काहीतरी झाला आणि त्या मुलीच्या तक्रारीप्रमाणे त्याने शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने त्याला पहिल्यांदा सुरुवातीला 2 फाईटी मारल्या. नंतर फाईट्सनंतर ती ओरडायला लागल्यानंतर ओरडू नको म्हणून पिस्तुलाचा धाक दाखवला. तिच्या डोक्याला पिस्तूल लावला असल्याचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बाकीच्या लोकांनी ती सुटका केली आणि त्या कुंजीरच्या साथीदारापैकी एकाने त्यांना तिथून फार्म हाऊसवर काढून पलीकडे गाडीने कोंडिवडे गावाकडे सोडलं. नंतर परत हे कोंडिवडे गावाकडे त्यांना शोधण्यासाठी कुंजीर आणि त्याचे साथीदार गेले आणि तिथे दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलींना आधार देणारा एक मोटरसायकलवाले होते. त्यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि त्यांनी मोटरसायकलवाल्याला सुद्धा पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर त्या लोकांनी पोलीस पाटलाला माहिती दिली. पोलीस पाटलांनी कंट्रोल रूमला कळवलं आणि कंट्रोल रूमवरून पोलीस स्टेशनला कळवलं. हे तरुण पिंपरी चिंचवड भागातील असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. डान्स बार सुरू होताच तरुण त्याच्या आहारी जायला सुरुवात झाल्याचं या घटनेतनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय.